तुला काहीतरी बोल ना। हाय गाइस, मी शकुंतला, ही सी दीदीचा फ्रेंड, काम करायला येते असं म्हणजे। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही एकदम चांगले असाल। तर आज आहे ट्यूजडे, तर आज स्कूल आहे पनाशची। मंडेला नव्हती कारण त्याची स्कूलच्या टीचर्सची पिकनिक केलेली। तर आज त्याचं टिफिन वगैरे झालं आहे माझं बनवून। तर टिफिनला मी आपण जे घरी जेवतो तेच नॉर्मल त्याला जेवणच देते, कारण तो सकाळी 12-11 उठतो, 12 स्कूलला जातो आणि येतो घरी 7, तर त्याचा पूर्ण दिवस स्कूलमध्ये जातो। म्हणजे त्याला काय एन्जॉय करायलाच नाही मिळत, पुरा दिवस स्कूलमध्ये अभ्यास आणि तिथे काय रिसेस होत असेल तेवढंच। तर म्हणून मी त्याला जास्त स्ट्रिक नाही करत कुठल्या गोष्टी, कारण तो पण थकून जातो आणि लहान, एवढा पण मोठा नाही आहे। तर नॉर्मल त्याला जेवण्यासारखं जे आम्ही जेवतो ते घरी त्याला मी टिफिनला देते आणि ब्रेकफास्ट करून जातो आणि स्मॉल टिफिनचा ब्रेक पण असतो त्याला। तर आता गेला तो स्कूलला, जायला आता स्कूलला, सॉरी। तर त्याला थोडंसं बोलायचं होतं तुमच्याशी, तर तो बोलेल आणि त्यानंतर माझं डेली रुटीन मी तुम्हाला दाखवेल काय असेल ते। तर चला आपण बघूया। आता मी आहे ना स्कूलला जातोय, तर आहे ना हे अजून टाइम आहे, तर मी तुमच्याशी बोलून घेतो। तर काही आता मम्मीचा रुटीन जो असेल तो तुम्हाला नंतरला भेटेल बघायला। आणि मी तुम्हाला ना एक वस्तू दाखवते, मी काहीतरी आणलंय गावातून, हे आणलंय। हा एक आहे जो पेन आहे आणि ह्याला ना हे भेटतं म्हणजे लाईट। नन्नी 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 भेटत नाही, ह्याची बॅटरी संपली असेल। तर मी ते एकीकडे गरम मसाले कांद्याची फोडणी दिली आहे, आता चिकन बनवायचं आहे। मी आता चेजाचेच करणार आहे, वाटण नाही करणार आहे। महाबळेश्वर वरून आणलेला आहे खलबत्ता, तर त्यात चेचाचेच करून घेते। बनवायला घेतलेलं चिकन, आता मी त्यात बटाटे टाकलेत चिकनच्या ऐवजी, आता अंडी। मी ऑर्डर करायला चिकन आणि चिकन ऑर्डर करायला विसरून गेले आणि आता भरपूर वेळ झाले, शॉप पण बंद झालंय। गाई शिजलेत अंडे, आता याला कट करून ग्रेव्हीमध्ये टाकते आता मी। गाईज, आता मी अंडा बॉईल केला ना, तर हे बघा एक अंडा असा निघाला, बिन व्यवस्थित आहे, पण हे बघा ना याची स्किन आणि टेक्स्चर बघा, खूप खराब आहे। तर असे अंडे नका खाऊ, अवॉइड करा खायचे, कारण एक अंडा वाचवायला जाऊ आणि 1000 रुपये घालवून येऊ दवाखान्यामध्ये अशी हालत होते। कारण अंडे आजकाल नाही एवढे चांगले मिळत, खूप स्मेल वगैरे येतो, तर जरा सावध राहा। गाईज, हे बघा आता मला हे फ्राय करून ग्रेव्हीमध्ये टाकायला वेळ नाही, भरपूर वेळ झाला आहे। मी बसलेली हे चिकन पाठवलेल्या भरोशावर आणि चिकन आलाच नाही, तर मग आता असेच बॉईल करून थोडे कट करून मी। तर गाईज, बाबू काही झोपत नाही, तर मी इथे चहा ठेवला आहे कारण मला झोप येते, मग त्याच्यामुळे मी चहा ठेवते म्हणजे माझी झोप उडेल। ही बघा, ही आहे शकुंतला, तर ही मला खूप हेल्प करते कामांमध्ये, खूप हेल्प करते। तर बाबू लहान आहे ना, तर खूप म्हणजे खूप हेल्प करते। काल आली नव्हती ही, काल काय झालेलं तुला? बघा आता लाजते ती, खूपच लाजते। अजून कॅमेरा ऑन नसेल तर बरोबर बोलते, आता तिला खूपच लाज येते। इकडे बघ जरा, बघ रिवा, ही आहे शकुंतला आमची। तुला काहीतरी बोल ना। हाय गाईस, मी शकुंतला, ही सी दीदीचा फ्रेंड, काम करायला येते असं म्हणजे हेल्प करायला, सिम्पल वगैरे। दीदीचा बाबू थोडा छोटा आहे करून मी येते हेल्प करायला, बस एवढाच। बाय बाय। त्यांना कॉफी देते, आता मी कॉफी बनवली आहे त्यांनी आणि याचा हलवा बनवायचा आहे। तर सीझन आहे तर सीझनल फ्रूट्स आणि भाज्या खाल्ल्याच पाहिजेत आपण, तर आता याचा हलवा बनवायचा आहे। हे बघा गाईज, गरम मसाल्यांमध्ये हा माझा सगळ्यात फेवरेट गरम मसाला आहे, खूप सुंदर फ्लेवर येतो भाजीला, चिकनला, किंवा वाटणामध्ये घेतलं ना कधी आपण वाटायला चिकन मटण बनवताना खूप सुंदर वाटतो, चक्रीफूल बडीशेपसारखा वास येतो याला, पण खूप सुंदर फ्लेवर येतो। तर गाईज, ही बघा बोलार मच्छी आहे, ही हिला बोलार मच्छी म्हणतात आणि टेस्टला खूप सुंदर लागते, म्हणजे मटणाच्या जागेवर ही फिश बनवली तर तेवढीच टेस्टी लागते, खूप सुंदर लागते। तर आज हिला आपण बनवूया, सुक्की बनवूया, जास्त रस्सा पण नको। तर मी इथे लसणाच्या पाक्या घेतलेल्या आहेत 10-15, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि अद्रक। जर तुम्हाला हवं असलं त्यात तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर करू शकता थोड्याशा, तर मी नाही करत आहे, मी नॉर्मल आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरचा वापर करते। तर हे बघा गाईज, मी आता इथे बनवून घेतलेली आहे, इकडे टोमॅटो पण कापून ठेवलं आहे, तर आता फोडणी देऊया। तर गाईज, मी इथे आता तेल गरम करत ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आणि सगळ्यात पहिले कढीपत्त्याची पानं ॲड करून घेते आहे।
आता पानं जशी तळतळतात तशी लगेच ही पेस्ट आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया. तर ओला खोबरा घेऊ शकता, पण आमच्या घरामध्ये ओला खोबऱ्याचा वापर थोडा कमी करतात, आवडत नाही, त्याच्यामुळे मी नाही घेतला. तर आता हे मिक्स करून घेऊया आपण. तर तेल जवळपास 3 चम्मच आहे, कारण एवढ्या मच्छीला तेल लागेलच, एकदम पण कमी टाकायचं नाही. अद्रक लसूण तेलात परतवून होते तोपर्यंत टोमॅटो पण टाकूया. आता एक टोमॅटो आहे हा, तर हा बारीक कापून घेतलेला आहे, तर आता मऊ होऊन द्यायचा आहे सगळ्यात पहिले. तर मी जी भांडी वापरते ना, ती आमच्या घरामध्ये जवळपास 15 ते 20 वर्षापासून जी वापरली जातात, पहिल्यापासून माझ्या लग्नाच्या पण आधीपासून ती भांडी आहे ती. तर मला 1-2 वेळा कमेंटही आल्या भांड्यांवरून. शक्यतो मी नॉनस्टिक भांड्यांचा वापर कमीच करते घरामध्ये जेवण बनवण्यासाठी. ते व्हिडिओमध्ये दिसायला किंवा बघायला आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटतात, पण आपल्या शरीरासाठी तेवढीच हानिकारक असतात. कॅन्सर वगैरे असे भरपूर काही आजार होतात. आणि जी जुनी आपली पारंपरिक भांडी आहेत, जी दिसायला एवढी अट्रॅक्टिव्ह नसतात, पण तेवढीच आपल्या शरीरासाठी चांगली असतात. तर प्लीज अशा कमेंट नका करत जाऊ, कारण ही आमची खूप जुनी वर्षानुवर्ष चालत आलेली भांडी आहेत. तर आता मी याच्यामध्ये हळद टाकून घेते 1/2 चम्मच आणि 1 चम्मच लाल मसाला. तर लाल मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता ही फोडणी व्यवस्थित मिक्स होऊन द्यायची आहे, तेलामध्ये फ्राय होऊन द्यायची आहे. लगेच नाही मच्छी टाकायची. आणि मीठ आपण वरून टाकूया चवीनुसार. तर आता तुम्ही बघू शकता टोमॅटोही व्यवस्थित मऊ झालेला आहे आणि तो शिजेल अजून. तर आता याला व्यवस्थित तरी सुटलेली आहे, तेल सुटलेलं आहे फोडणीला. तर आता आपण मच्छी टाकून घेऊया. आता मच्छी मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पूर्ण हिचं सुक्कच बनवणार आहे, थोडंसं लबलबीत असं, कारण हिला फ्राय केली ना तर ही थोडी रब्बरसारखी होते म्हणून. आता आपण याच्यात टाकून घेऊया. आणि मच्छीची क्वांटिटी व्यवस्थित असेल ना रश्श्यामध्ये, भाजीमध्ये, तर रश्श्याला टेस्ट पण तेवढी चांगली येते. तर आता हिला आपण मिक्स करून घेऊया. नाच्या भांड्यातलं जे पाणी होतं ना ते धुवून घेतले, त्याच्यात टाकून घेते मी. हे वेस्ट नाही घालवायचं, चवीनुसार आणि मिक्स करून घेते. त्याच्यात आता आपण ना थोडं पाणी टाकूया, म्हणजे थोडं ते सुकत सुकत जशी शिजत येईल ना तर पाणी थोडं आटेल आणि जरा सुक्की होईल मस्त. तर एकीकडे भाजी शिजते तर मी इथे पिठाला उकळ देऊन घेते भाकरीच्या, भाकरी करायची आहे. गाईज माझं झालं आहे पीठ मळून, आता मी भाकरी बनवून घेते. भाकरी डन गाईज, भाकरी झाल्यात माझ्या, आता गरम आहेत झालेत. अन्नाच्या भांड्यातलं पाणी टाकलं आहे, आता त्या पाण्याला उकळी सुटलेली आहे. तर आता हे उकळून दिलं आहे पाणी आपण, तर आता गॅस स्लो करूया आणि याच्यावर ना झाकण ठेवून शिजून देऊया मस्त 10 ते 15 मिनटं. म्हणजे फिशमधला पूर्ण जो ज्यूस असेल आणि जो फ्लेवर तो रश्यात उतरेल. आणि कालवण पण थोडं आटवूया, थोडं सुक्कं करूया. पण ठेवून घेते आणि शिजून देते याला. तर गाईज मी बनवली आज बोलरची भाजी, तरी सुक्की बनवली आहे. ह्याचा पूर्ण जो रेसिपीचा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघितलाच असेल. तर गाईज इथे भाजी रेडी आहे आणि भाजीचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता. हे बघा, आता ती जशी अशी थंड होत जाणार तशी अशी दाट होत जाणार ती, त्यामुळे मी जास्त पाणी त्यातलं आटवलं नाही. हे बघा, आणि याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा वापर केला नाही तरी पण व्यवस्थित जाड झालं आहे कालवण. फ्रेंड्स, भाकरीसोबत खूप सुंदर लागते ही भाजी, करून बघा तुम्ही. हे बघा टेक्स्चर किती सुंदर आलं आहे.